काय समजा जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती असू शकत नाही, ही एक विष प्रवृत्ती आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी अजितदादांच्या वडिलांबद्दल अनुद्गार काढले, एक प्रकारे त्यांच्या आईवडिलांचा अपमान केला. आता पवारसाहेबांना हे मान्य आहे का हे एकदा पवारसाहेबांनी स्पष्ट करावं, किंवा सुप्रियाताईंना हे मान्य आहे का की तुमच्या पक्षाचा एक उपटसुंभ दादांवर ज्या खालच्या पातळीवर टीका करतो आणि तुम्ही त्यांना मुकसंमती देता, म्हणजे तुम्ही अजितदादांच्या वडिलांचा अपमान सहन करता आहात का? जर तुम्हाला हा अपमान सहन होत नसेल तर आव्हाडला मुंबऱ्यातून बोलवा आणि पवारसाहेबांनी पायातलं खेटर काढून त्याचं थोबाळ फोडावं. ज्या पद्धतीनं आज जितेंद्र आव्हाड बोललाय त्याला त्याच भाषेत उत्तर मी स्वतः मुंबऱ्यामध्ये जाऊन सभेतून देणार. शेवटी कोणाच्या बापाबद्दल आईबद्दल बोलावं ही माझी संस्कृती नाही. ज्या प्रकारे अजितदादांबद्दल अनुद्गार काढले त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ. बघा असं.